नमस्ते, मी राजे उर्मिला, शाळा भूमकर वस्ती, मुले 104। मी आज एक रेसिपी तयार करून दाखवणार आहे, जिचं नाव आहे दडपे पोहे। त्याला काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात। सर्वप्रथम आपण नेहमीप्रमाणे जसे पोहे करण्यासाठी पोहे भिजवतो तसे पोहे घेणार आहोत। त्यानंतर 3-4 मिरच्या घेऊन त्याचे काप करून ठेवलेत, थोडासा कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर, थोडी साखर, एक लिंबाचा रस, जिरे, मोहरी आणि आपण यातलं चवीपुरतं मीठ वापरणार आहोत। आता आपण ह्या पोह्यामध्ये ही 2-3 चमचे साखर घेतलेली आहे ती टाकणार आहोत। त्यानंतर चवीपुरते मीठ टाकणार आहोत। हे चांगले मिश्रण मिक्स करून घेणार आहोत। लिंबाचा रस आधी यासाठी टाकायचा नाही, मिठाची आणि लिंबाची प्रक्रिया होऊन त्याला लालसर रंग येतो, म्हणून आधी मीठ आणि साखर टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर हा एक चमचा एक लिंबाचा रस आपण काढून घेतलेला आहे, तो या पोह्यामध्ये मिक्स करायचा आहे। आणि यानंतर आपल्याला काही पोहे वगैरे शिजवायचे नाही आहेत, आपण फक्त त्याला वरून फोडणी देणार आहोत आपण घेतलेल्या साहित्याची। या पद्धतीने आपण मोहरी टाकलेली आहे, त्याच्यानंतर एक चमचा जिरं त्यात टाकणार आहोत। त्यानंतर कढीपत्ता टाकणार आहोत, असा छान कढीपत्त्याचा थांबंग वास पण येतो। त्यानंतर आपण 3-4 मिरच्या घेतलेल्या आहेत त्या टाकत आहोत। हा आपला तडका तयार झालेला आहे। आणि हा आपण हा तडका आपण याच्यावर पोह्यांवर आपण असं टाकणार आहोत। असं छान मिक्स करून घ्यायचं, वास तर मस्त आलेला आहे मिरचीचा, मोहरीचा, जिऱ्याचा आणि कढीपत्त्याचाही, आणि मिरचीचाही असा झटका आलेला आहे। त्यानंतर आपण ही कोथिंबीर चिरून घेतलेली आहे ती आपण याच्यावरती अशी पेरणार आहोत। तीही थोडी मिक्स करून घ्यायची छानपैकी। हे पोहे जसे जसे मुरतील तसे तसे आणखी छान लागतात, कारण आपण त्यात लिंबू पेरलेलं असतं, ते त्याच्यामध्ये मुरत जातं आणि त्यामुळे नंतर खूप छान चव लागते त्याची। आता हे पोहे आपण असे सर्व करूयात। हे तुम्ही दडपून ठेवले तरी चालतात, फक्त नावाला ते दडपे आहेत, जितके जास्त तुम्ही तसेच ठेवाल ते तितके जास्त छान लागतात। हे आपले तयार आहेत दडपे पोहे। त्यावर आपण आणखी थोडीशी कोथिंबीर पेरूयात। सजावटीसाठी आपण हे कढीपत्त्याची काही पानं ठेवलेली आहेत, आपण ती अशी ठेवूयात। आणि हे तुम्हाला खाण्यासाठी हे दडपे पोहे तयार आहेत। थँक्यू।